नमस्कार, मी रुशाली। आज आपण या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याने ezeetest लॉगिन कसे करायचे व जॉईन व्हर्च्युअल स्कूलमधून जॉईन मीटिंग कशी करायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्याने लॉगिन करून घ्यावे। ही माझ्या शाळेतली विद्यार्थिनी आहे। तिचं मी लॉग इन करून इव्हेंट कसे बघायचे ते तुम्हाला सांगणार आहे। स्टुडंट म्हणून मी लॉग इन करते। मेल आयडी टाकून सबमिट करते। OTP verified असे येईल आपल्याला, त्यानंतर ओके करायचं। आता इथे मी माझा वर्ग ॲक्टिवेट करून घेते। मीडियम सिलेक्ट करते आणि सेक्शन सिलेक्ट करते। इथे सबमिटला क्लिक करते। कॅलेंडरला अलाव करते। आता इथे जॉईन व्हर्च्युअल स्कूलला क्लिक करते। इथे माझ्या शाळेचा मी UDIS कोड टाकते। हा माझ्या शाळेचा UDIS कोड झाला आणि याला ओके म्हणते। इथे शाळेचं नाव सर्च झालं आहे। त्यानंतर आता जॉईन व्हर्च्युअल स्कूलला क्लिक करून इथे इव्हेंटची लिस्ट दिसेल। आता जो रिसेंट इव्हेंट आहे त्याला मी जॉईन मीटिंग असं म्हणेल। जसं आता मला मॅथ्स 1 लेक्चर अटेंड करायचं आहे 3 वाजताचं, इथे मी जॉईन मीटिंग करेन। या प्रकारे मी माझे ऑनलाईन लेक्चर बघू शकेल। इथे आपल्याला हे इथून आपल्याला ऑनलाईन लेक्चर बघता येईल। तर या पद्धतीने विद्यार्थी हा ऑनलाईन लेक्चर बघू शकतो। थँक्यू।